मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि जलद प्रवास करण्यासाठी देशातील पहिल्या कोस्टल रोडचं काम सुरू झालं. 2010 साली कोस्टल रोडची योजना पुढे आली होती. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी कोस्टल रोड प्रकल्पामध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप केला. त्या पार्श्वभूमीवरती कोस्टल रोड परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे यांनी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट मुंबई मधीलच नव्हे तर भारतातील पहिला कोस्टल रोड प्रोजेक्ट सध्या मुंबईत सुरू आहे. वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी 2010 साली कोस्टल रोड योजना पुढे आली. दक्षिण मुंबईच्या नरीमन पॉइंट ते उपनगरातील कांदिवली दरम्यान 35 किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड तयार करण्याचं काम सुरू आहे. गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेला कोस्टल रोड अखेर 40% पूर्ण झाला आहे. 2024 पर्यंत हा रोड मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. मात्र त्यापूर्वी हा चौकशीत म्हणजे वादात सापडलेला आहे. या मार्गची किंमत तब्बल 405% वाढली आहे. कॅगने याबाबत मुंबई महापालिकेला धारेव धरले, ताशेरे ओढले. प्रकल्पाची किंमत एवढी का वाढली असे देखील कॅगने म्हटले आहे. 2011 साली प्रकल्पाची किंमत 252 इतकी होती. ती 2018 मध्ये प्रकल्पाची किंमत 1274 कोटी पोहोचली. त्यामुळे मुंबई महापालिकेने ज्या प्रकारे प्रोजेक्टची जी किंमत आहे ती वाढवली आहे, त्यामुळे मुंबईकरांचा जो पैसा आहे तो मोठ्या प्रमाणात कर रूपी या मुंबई महापालिकेला मिळत असतो. निश्चितच हा प्रकल्प 2024 साली पूर्ण आहे, होणारच आहे. मात्र तोपर्यंत मुंबईकरांचा किती पैसा कर रूपी महापालिका या रोडवरती खर्च करणार हे देखील पाहावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन नित्यानंद सह प्रशांत गोडसे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.